कुठे फिरायला? काम काम घर घर आणि खूप छान वाटते गाईज असं भेटत राहा तुम्ही, कधी भेटला तर बोला कसं गाईज. आम्ही आता मार्केट मध्ये थोडं फिरायला बोले, काय बघूया भेटते का. चला तुम्हाला आता मस्त पैकी व्ह्यू दाखवतो छान होईल. लाटा बघा लाटा गाईज किती छान असं लाट आहे. हा चिल पण चाललाय, शूट पण चाललाय. आता जरा पब्लिक यायला चालू झाल्या गाईज, घोळ झालाय. पोलिसांनी बोलवले, आता का बोलवले काय माहित नाही आम्हाला. चला आता बघ आतिफ आहे, मला खूप आवडतो. सो हॅलो गाईज, व्हेरी गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्लॉगमध्ये. तर गाईज तुम्ही बघितलाच काल आपण कुठं गेलो होतो आणि खूप मस्त झाला कार्यक्रम, एक नंबर शो झाला आणि लाईव्ह परफॉर्मन्स बघून एकदम भारी वाटलं गाईज. आणि काल रात्री आम्ही चारला आलो आणि आत्ता बघा किती वाजलेत, 11 वाजलेत आणि सगळे रेडी झाले. आता बाकीचे रेडी व्हायला लागलेत तिकडं दुसऱ्या रूममध्ये, काय काय झाले बघूया आता मी पण. सो गाईज बघा आता इकडं पण सगळेजण रेडी झालेत आणि प्रत्येकाने ड्रायव्हर दादा पण आल्यात आवरून आणि आता आम्ही निघणार आहोत फिरायला. आज आम्ही मुंबई दर्शन करणार आहे, बघूया आता कुठले कुठले प्लेसेस आपल्याला भेटतात व्हिजिट करायला, कारण की आपल्याला रिटर्न निघायचं पण आहे, त्यामुळे बघूया आता काय काय होते तुम्हाला पुढे बघायला मिळणार आहे. चला बघा व्यानला अजून झोपायचंच आहे. बघा आता चेकआउट करतोय गाईज आम्ही सगळेजण, ती घेऊन आलो मी आणि आता आम्ही निघतोय. बाय बाय. विनर झाले बघा सर. तर गाईज बघा आम्ही आलो आहे ताज हॉटेल आणि गेटवे ऑफ इंडिया बघायला. तर गाईज चला आता बघूया पटकन, आणि थोडं आम्हाला खायचं पण आहे. विहान फर्स्ट टाइम बघितला बघा, बोट आणि समुद्र. ताज हॉटेल असं काय फिरायचं होत नाही आपल्याला, काम काम घर घर आहेत. जरा हाय आजचं वातावरण थोडं चांगलं आहे, जास्त कडक पण होऊन नाही आहे आणि जास्त आभाळ पण नाही आहे, मध्यम आहे, त्यामुळं मस्त वाटते. आणि आता इथं आम्ही थंडी कुल्फी खाल्ली. चला आता जरा भूक लागली, आता काहीतरी खाऊया हे बघा. इथं चला गाईज निघतोय आम्ही, शूट झालं, फोटोशूट झालं आणि थोडा वेळ थांबलो फिरलो. खूप सारे फॅन्स पण भेटले आणि खूप छान वाटते गाईज असं भेटत राहा तुम्ही, कधी भेटला तर बोला. कसं आहे बोलल्याशिवाय आम्हाला कळणार कसं की तुम्ही ओळखताय आम्हाला. तर त्यासाठी हा येऊन बोला, आम्ही बोलतो तुमच्याशी, फोटो काढतो असं काय नाही. आता आम्ही हॉटेलला चाललोय जेवायला आणि मागे बघा सगळे. सो गाईज बघा आम्ही आलोय हॉटेल फूड इन इथे जेवायला. चला आता इकडे दाखवतो तुम्हाला आत कोण कोण बसतो. इकडं गाईज आमचे ऑर्डर तर आलेले आहे, मम्मी आणि दीदी दोघी राईसच फक्त खाणार आहेत. बघा हे कढाई पनीर आलेलं आहे आणि हे व्हेज कोल्हापुरी आहे. नान मी नान घेतले सी आहे. बघा पापड खायला लागले फक्त म्हणजे कसं आहे टेस्ट मम्मी. गाईज आम्ही आता जेवण करून बाहेर पडलोय मार्केटमध्ये. आता मम्मीला काहीतरी मार्केटमध्ये घ्यायचं आहे, बघूया आता काय तिला घ्यायचं आहे, पप्पांसाठी काहीतरी घ्यायचं आहे बोलते. चला कसं 150. सो गाईज आम्ही आता मार्केटमध्ये थोडं फिरायला बोले, काय बघूया भेटते का. काय इथे इथे कलरमध्ये आहे आता इथे कलर. गुजराती कच्छी
मार्केट बघून घ्या गाईज, किती भारी वाटते असं फिरायला, पण वेळ नाहीतर भरपूर फिरलो असतो. सो गाईज बघा, फायनली आम्ही पोहोचलोय कुठं, मरीन ड्राईव्ह वरती. चला तुम्हाला आता मस्त पैकी व्ह्यू दाखवतो, छान होईल. माझ्याकडं त्याला म्हटलं खाली फिर जरा, तर लाटा बघा, लाटा गाईज किती छान अशा लाटा आहेत. आपला समुद्र आहे म्हणून आपण आणि सृष्टी चालू आहे. सृष्टी चालते, पाण्याचं जर धरतीवर रक्षण नाही झालं तर धरती पुरी भयान होऊन जाईल. आणि समुद्र बघा किती छान आहे. आणि आपल्याला आपल्या जीवनात जर आपल्याला जर सगळ्या सुख सुविधा पाहिजे असल्या तर आपल्याला समुद्र पण जरुरी आहे. नदी ही म्हणजे पाण्याची आवश्यकता आहे तेवढी सगळी आपल्याला धरतीवर पाहिजे, म्हणजे पाहिजे. धरतीवर राहिली तर आपल्याला मिळणार आहे. किती लांब जाणार सांगली तर चालू आहे इकडं शूट. हा चिल पण चालू आहे, शूट पण चालू आहे. आता जरा पब्लिक यायला चालू झाल्या गाईज, आता गर्दी बघू शकते माझं हळूहळू. आता लोक यायला लागलं, आम्ही लवकर आलतो गाईज. आता ऊन थोडं कमी झाले म्हणजे ढग आले ना, त्यामुळे भारी वाटायला लागले गाईज. वातावरण घोळ झालाय, पोलिसांनी बोलवले. आता का बोलवले काय माहित नाही आम्हाला. चला आता बघूया काय झाले, बघूया पोलीस बोलवा लागलेत तिकडं. आजी त्यांनी उभारल्यात व्हिडिओ शूट करत, आणि इकडे पोलिसांनी बोलवले आम्हाला काय करतात. केस तर खूप मोठे होते, कमी केले सर. वा वा वा, अरे बाबा हे तर मी माझे फेवरेट आहे, हे तर माझे फेवरेट, एकदम फेवरेट आहे. माझा मुलगा आम्ही कौन अरे ही काय बाबा, बाबा अरे बाबा नंबर एक झाला रे. अरे तुमचे आम्ही फॅन आहे, एकच नंबर काम झाला का. एकच नंबर या मोस्ट मी बने या आपल्या याच्यामध्ये या मॅडम. घाबरत नाही पोलीस वाले, घाबरत पोलीस वाले आपण मदत करणार आहे. वातावरण एकदम हरी झाले. आता असं वाटायला लागलंय की इथून जावंच ना, असं वाटायला लागलं इथंच राहू. आहे ना प्रतीक, प्रतीक तर पोट एवढं काढणार घेऊन काय तुम्हाला सांगतो. तर हा तर गाईज खरंच म्हणजे भारी आहे ॲटमॉस्फिअर इथलं, एक नंबर. हा आता सिया पण आलेले आहे आमच्याजवळ. तिकडं पोलीस दादा आपले भेटले ना, तर त्यांनी आपले व्हिडिओ बघतात, पण त्यांनी त्यांच्या कामात होते, त्यांना लक्षातच आलं ना आम्ही आहे ॲक्च्युअलमध्ये. नंतर मम्मीजवळ गेल्यावर त्यांना आठवलं की अरे